मुलांना छोटा छोटा ढोकळा बनवून दिला तर ते मुलं आवडीने खातील चला तर मग ढोकळा बनवूयात ढोकळ्यासाठी आपल्याला एक बाऊल घ्यायचा त्यामध्ये दीड वाटी बेसन घालायचं त्यानंतर दोन चमचे रवा घालायचा आणि त्याचबरोबर साखर घालायची इथे आपण साखर एक चमचा घालतो आहे हे सर्व साहित्य कोरडंच मिक्स करायचं त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची म्हणजे आपल्या ढोकळ्याला खूप छान असा रंग येईल तुम्ही हवं तर पिवळा रंग देखील वापरू शकता कोरडं साहित्य मिक्स करून घेतल्याने त्यामध्ये गुठळ्या होत नाही त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे तेल घालायचं त्यानंतर दही घालायचं आणि परत एकदा हे सर्व मिक्स करायचं सर्व मिक्स करून झालं की आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आपल्याला याची स्मूथ कन्सिस्टन्सी हवी आहे त्यामुळेच आपण यामध्ये पाणी घालत असताना जरा जपूनच घालायचं फक्त आपल्याला पिठाच्या गुठळ्या मोडायच्यात त्यामुळे पिठामध्ये पाणी जपूनच घालायचं या इथे आपला ढोकळ्यासाठी बॅटर रेडी आहे आपलं बॅटर पाच मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण इडली पात्रांना तेल लावून घेऊयात तेल लावून झालं की परत एकदा आपण ढोकळ्याचं पीठ अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात इथे आपल्याला थोडंसं पीठ घट्ट वाटतं आहे म्हणून मी यामध्ये आणखी थोडंसं पाणी घातलं आहे आता आपल्याला यामध्ये इनो घालायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्याबरोबर आपण लगेचच याला परत एकदा मिक्स करायचं आहे बघ आपलं ढोकळ्याचं बॅटर खूप छान असं तयार झालं आहे फक्त एक टिप सांगते ढोकळ्याचं बॅटर मिक्स करत असताना ते एकाच दिशेने मिक्स करायचं जेणेकरून आपला ढोकळा खूप स्पॉन्जी होतो आपण इथे एक चमचा इनो घातला इनोला ॲक्टिव्ह करण्यासाठी त्यावरती एक चमचा पाणी घालायचं पाणी घातल्याबरोबर परत एकदा सर्व बॅटर एकाच दिशेने मिक्स करायचं चला तर मग या ठिकाणी आपलं ढोकळ्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण ते ट्रान्सफर करून घेऊयात ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला इडली पात्रांना तेल लावून घेतलेलं ला आहे एक पळी घ्यायची पळीच्या साह्याने इडली पात्रांमध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं बघा या इथे आपण थोडं थोडं करूनच बॅटर इडलीच्या भांड्यामध्ये टाकून घेतो आहे तुम्ही हवं तर आहे हे बॅटर केक स्टँडमध्ये दे देखील टाकून घेऊ शकता आणि त्याला स्टीम करून घेऊ शकता याने देखील ढोकळा खूप सुंदर होतो या इथे आपल्या इडली पात्रांमध्ये ढोकळ्याचं बॅटर टाकून झालं आहे आपण सर्व इडली पात्र अशा पद्धतीने आवर्ती ठेवून घेऊयात इडली पात्र ठेवत असताना कोणत्याही ढोकळ्याच्या वरती दुसरा ढोकळा नाही आला पाहिजे जे काही होल असतात त्या होलच्या वरती हे ढोकळा आला पाहिजे त्यानंतर मध्यमाचेवर आपण पंधरा मिनिटांसाठी या ढोकळ्यांना वाफ काढून घ्यायची पंधरा मिनिटांनंतर कुकर थंड होऊ द्यायचा आणि तुम्ही बघू शकता या इथे आपला इडली ढोकळा खूप छान तयार झाला आहे आतमध्ये जाळीदेखील खूप सुंदर आली आहे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते खूप छान अशी जाळी आली आहे आता आपल्याला यावरती फोडणी टाकायची आहे त्यासाठी पॅनमध्ये तीन चमचे तेल गरम केलं आहे तेल गरम झाल्याबरोबर एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू तर घ्यायची त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं पांढरे तीळ घालायचे हे सर्व तेलावरती चांगलं तडतडून तर घ्यायचं त्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि काही कडीपत्त्याची पाने घालायची अशी जर फोडणी बनवली तर आपली फोडणी खूप छान दिसते आपली फोडणी करपू नये म्हणून आपण यामध्ये पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे चम सॉरी साखर घालायची आणि परत एकदा सर्व मिक्स करायचं या इथे आपली फोडणी तयार झालेली आहे आपल्या पाण्याला छान उकळी आली अशा वेळेसच आपण त्यातील पाणी काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्या ढोकळ्यावरती टाकून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपले ढोकळे खूप सुंदर दिसत आहेत आणि तेवढेच देखील होतात हे ढोकळे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद